इनर टाइम्स नारायणगाव. आज तुम्ही नारायणगावच्या तमाशा पंढरी मध्ये आलेला आहात, काय प्रतिसाद मिळतोय आणि किती ठिकाणी तुम्ही फिरलात आणि कुठली वारी ठरवली? आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, चांगला प्रतिसाद भेटतो. इथं आमचा तालुका दुष्काळी तालुका आहे. कुठला तालुका? पुरंदर तालुका. महाराष्ट्रात आमचा 2 नंबरचा दुष्काळी तालुका, एक साताऱ्यातला मानखटाव, नंतर पुरंदर. पण आमच्या आज गावची यात्रा असते, आज मीटिंग असते गुढीपाडव्याला. आमचा गावचा निर्णय झाला होता की बाबा नको, ह्या वेळेस पाण्याची कमतरता आहे, यात्रा नको, पण लोक कलावंत जगले पाहिजेत, हे झालं पाहिजे. ह्या हिशोबाने आमचा गावचा निर्णय झाला की बाबा ठीक आहे, चला आपलं यात्रा करूयात. ह्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी आलो होतो. कोणाचा तमाशा बुक केला? अजून करायचा आहे, बघतोय आम्ही, अजून काही केलेलं नाही. आता लोकसभेच्या निवडणुका आहे, तुम्ही पुरंदर म्हणजे विजय बापू शिवतारे यांचा तालुका, बापू अगोदर काय म्हणाले, आता नंतर काय बोलले, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता तुमच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांची हवा की अजित पवारांची हवा? कसं होतं, शेवटी बापाला सोडून जाता येत नाही, आणि बापूंनी जे स्टंटबाजी केली आणि त्याला तालुक्यातली जनता उत्तर देईल. नंतर बापूंनी यूटर्न पण घेतला. ते तालुक्यातली जनता उत्तर देईल, येत्या 7 तारखेला 4 तारखेला 7 तारखेला इलेक्शन आहे, 4 तारखेला निकाल आहे. त्या निकालातून बापूंना समजेल की काय असतं किंवा काय नाही, नाही का. आता नंद भाऊजाची लढाई होते, नंदेला प्रतिसाद जास्त मिळतो की भाऊजाला प्रतिसाद जास्त मिळतो? आता ते लोक ठरवतील. तुमचा काय व्हॉइस तुम्ही पाहताय, कार्यकर्ते म्हणून बोलताय, तुमच्या समोर निदर्शनात काय येतं? तर आम्हाला तर शेवटी पवार साहेब योग्य वाटतात, नाही का. साहेबांनी केलेला पुणे जिल्ह्याचा विकास पाहता, आज आपण इथं ठरलोय, पांढरे कपडे घालून उभं राहतोय, आय टी पार्क, सगळे अनेक कामं साहेबांनी केली. त्याच्यात सुप्रियाताईंना जय कल दिसतोय. मंडळी, आज तुम्ही नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये आलेला आहात, काय कुठली वारी ठरवली आणि काय सांगाल? आम्ही वेळवणकरांची वारी ठरवली. आमची केवढ्याला वारी ठरवली? 70,000. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, कसा सामना करता? आम्ही दुष्काळी परिस्थिती पण सालाबादाप्रमाणे जे रिवाज रीती चालत आलेले आहे त्याप्रमाणे ते गोष्टी कराव्याच लागतील. आपण मालकांचं कलाकारांचं पोट भरलं पाहिजे, यांचं बी पोट भरलं पाहिजे, ते कलावंत आहे, आमच्याच भरोश्यावर अवलंबून आहे सगळे. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये ह्या सगळ्या यात्रा जत्रा तमाशा होत आहेत, तुमचा मतदारसंघ नेमका कुठला आणि तिकडे कोणाची हवा? 21 नाशिक लोकसभा मतदारसंघ. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजाभाऊ वाजे यांची भरपूर हवा आहे, आणि ते कोणत्या परिस्थिती निवडूनच येणार अशी परिस्थिती झालेली. काय विजयाची कारण? विजयाची कारण असे, राजाभाऊ एक शांत समय असं नेतृत्व आहे. त्या गेली 2014 साली ते आमदार म्हणून सिन्नर तालुक्याचं त्यांनी नेतृत्व केलंय. प्रशासनाचा असा दांडगा अनुभव आहे त्यांना, समयी व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या याला धावून जाणार, कधी कोणाला काही वाईट न बोललेलं. आणि 15 दिवस झाले उमेदवारी देऊन समोरच्या माणसाने अजून उमेदवार सुद्धा सापडलेला नाहीये म्हणून निवडून. महायुतीला उमेदवार नाही? महायुतीचा अजून उमेदवारच दिलेला नाही, त्यांना कोणता उमेदवार द्यावा ही पंचायत पडलेली अजून. आता मला सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्ष त्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? असेल तर त्याची कारण काय, नसेल तर त्याची कारण काय? अजिबात अजिबात आम्ही समाधान. शेतकऱ्यांचं पूर्ण या मोदी सरकारनं आणि भाजप सरकारनं पूर्ण वाटोळ केलेलं आहे. आमचा जो नाशिक बेल्ट आहे, हा ग्रीन बेल्ट आहे गोदावरीच्या कड्याचा, द्राक्ष आणि कांदा हे आमचं मुख्य पीक आहे. आणि दोन्ही गोष्टी त्यांनी असं केलंय, कांद्याचं ज्यावेळेस आमचं प्रोडक्शन ज्या कांदा निघायचा टाइम, आणि त्यांनी आमची निर्यातच बंदी केली. निर्यात बंदीमुळे देशामध्ये कांद्याला उठाव नव्हता, आणि 500-600 रुपयाने आम्हाला तो कांदा विकावा लागला. द्राक्षाच्या बाबतीत बांगलादेशाचं त्यांनी जी आयात निर्यात मूल्य किलोला 112 रुपये लावले, त्याचं मूल्य इथं होत नाही, मग त्याच्यामुळे आमचं द्राक्ष गेलं, तांबटे गेले, कांद्याचं वाटोळं केलं त्यांनी. मोदी सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं त्यांनी घातच केलेलं आहे सरकार. आता तुम्ही मोदी सरकारला नाव ठेवता, आता तुमची महाआघाडी आहे, महाआघाडीमधले काही घटक पक्ष हे अगोदर मोदींसोबत होते, पण आता आम्हाला कसं आहे, आमचा 5 वर्षाचं त्यांचा फीडबॅकच आम्हाला नाही आला, ते पण चिडून इकडे आमच्याकडे आले, शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीचा फायदा नाही झाला. सत्तेत सहभागी करून घेतलं का चांगले, सत्तेचा वाटा नाही दिला की वाईट? नाही, सत्तेबद्दल काहीच नाही, पण शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे त्यांनी त्याला हातात. आज जर उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेत सहभागी असती, जर त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळालं असतं, तर उद्धव ठाकरे असं म्हणाले असते? नाही नाही, ठाकरे साहेबांना त्यांनी ऑलरेडी ते आता त्यांची गद्दारीच केली, त्यांच्याशी त्यांची चालू खुर्ची हिरावून घेतली, त्याच्यामुळे पुढल्या 2.5 वर्षाचा खेळ. नाही नाही, 2.5 वर्षात त्यांना काय करायचं आमचं ते काही करताच नाही आलं ना,
कोरोनाचा पिरियड गेला 2 वर्षाचा आणि जे करायचा जे कार्यकाल होता तो त्यांनी नेमकं हिरावून घेतला आहे. पक्ष फोडला आमचे 40 आमदार तिकडे गेले शिवसेनेचे. मनोज जरंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले अनेक दिवस आंदोलन करत आहेत. ही राजकारणी मंडळी टोलवाटोलवी करतात. मनोज जरंगे पाटलांच्या या मागणीकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही मनोज जरंगे यांची मागणी रास्त आहे एकदम. आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजाच्या वतीने आम्ही त्यांच्या पाठीमागच उभे राहिलेलो आहे. आपण पाहतोय या नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये महाराष्ट्रामधून ठिकठिकाणची लोक बारे ठरवायला आलेले आहेत आणि याच काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे ह्या निवडणुकीच्या वातावरणामुळे ते प्रत्येक मतदारसंघातील वातावरण बदललेलं आहे. हा म्हणजे वातावरणामध्ये गरमागरमी आहे. ह्या निवडणुकांमुळे देखील अतिशय चांगल्या प्रकारे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने संघर्ष पाहायला मिळतोय, गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसंदर्भामध्ये कुठले चांगले निर्णय घेतले नाही अशा प्रकारची तक्रार घेत जाते. पाहूया या निवडणुकीमध्ये मतदारांना कशा प्रकारे कोण साथ देते. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.